बघू शकताय. आणि हो का, स्पर्श झाला की तो चावण्याचा प्रयत्न, तोंडाच्या तुलनेमध्ये 3 पट बक्ष तो घेऊ शकतो. बघू शकताय किती मोठं ते तोंड करतोय बघा, या बाजूने बघा, खूपच तापट आहे आणि भरपूर दात त्याच्या शरीरामध्ये असतात बघा. हा मी काय मंत्र बघून कळलं ना. चावल तुला भाई. ए जरा ऐक, कोणतं नगर आहे? मुंडेमाळा. मुंडेमाळा चौंडेश्वरी नगर विटा या ठिकाणी आलेलो बघा मुंडेमाळ्यामध्ये. तर झाडे वगैरे ठेवलेले आहेत बघा, आणि त्याच्याच बाजूला हा दिवड जातीचा साप आहे बघा, चेकर्ड किलबॅक स्नेक. तर बघा भारतातील सर्वात ताप म्हणून तापट साप म्हणून याची नोंद आहे बघा. तर बघा डोळ्याची बावली बघा गोल आहे आणि त्याला हिरवट रंगाचं कडा आहे. बघू शकता काळ्या रंगामध्ये आहे आणि जीभ त्याची जांभळट काळ्या रंगामध्ये आहे, दुभागलेली आहे बघू शकताय. आणि हो का, स्पर्श झाला की तो चावण्याचा प्रयत्न करत असतो कारण याचा मूळचा स्वभाव तापट आहे बघा. डोळ्याच्या पाठीमागच्या बाजूने काळी तिरकी रेषासुद्धा असते बघू शकताय. आणि हा जो साप आहे तो पाण्यामध्ये राहणारा साप आहे बघा. पाण्यामध्ये आजूबाजूला वॉटर स्नेकसुद्धा म्हणलं जातं बघा. आता जर तुम्ही बघितलं तर मानेपासून संपूर्ण शरीरभर याच्या बारीक 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 चेक्स आहेत. जसं काही बुद्धिबळपट असतो अगदी त्याप्रमाणे त्याचे चेक्स असतात, म्हणून याला इंग्रजीमध्ये चेकर्ड किलबॅक स्नेक असं बोललं जातं. अतिशय रागीट स्वभावाचा साप असतो. आणि एक महत्त्वाचा विषय असतो बघा की सापाचा जो जबडा असतो, सापाचा जबडा माणसाप्रमाणे जोडलेला नसतो बघा. आपला जर जबडा बघितला तर वरच्या बाजू आणि खालची बाजू जोडलेली असती, तसं सापांचा जबडा एकमेकाला न जोडल्यामुळे तो 150 म्हणजेच 150 अंशापर्यंत असा 160 पर्यंत तो आपला जबडा उघडू शकतो आणि आपलं भक्ष्य गिळू शकतो. म्हणजे की त्याच्या तुलनेत तोंडाच्या तुलनेमध्ये 3 पट भक्ष्य तो गिळू शकतो. बघू शकताय किती मोठं ते तोंड करतोय बघा, या बाजूने बघा, खूपच तापट आहे आणि भरपूर दात त्याच्या शरीरामध्ये असतात बघा. अतिशय तापट असणारा साप असल्यामुळं आपण त्याला कुठल्याही प्रकारचं रिस्क न घेता आपण त्याला ग्लोव्ह वापरतोय बघा. तो कशा पद्धतीनं तोंडाचा आ करून तोंडावरती हट्याक करण्याचा प्रयत्न करतो, याचं कारण काय, तो घाबरून चिडून तो आपल्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या वेळेला हा साप चावतो बघा की त्याचा जो दंश असतो तो जरा थोडासा वेदना देणारा असतो, लक्षात घ्या, दहक असतो. त्यामुळं काय होतं की लोक घाबरतात जास्त आणि घाबरून बी पी वाढतो, लक्षात घ्या. आणि बी पी वाढला की अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं असा साप जर दिसला, पाय वगैरे पडला, जरी चावला तर कुणीही घाबरून जायचं नाही. ताबडतोब दवाखान्यात जायचं किंवा सर्पमित्रांना संपर्क करायचा. सर्पमित्र तुम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करत असतात बघा, लक्षात घ्या. कारण बघा या सापाच्या चाव्यानं माणसाला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही. फक्त कसं होतं की सापाबद्दल माहिती नसल्यामुळं लोक घाबरून बी पी वगैरे हाय करत असतात बघा. त्यानं गाठ मारलेली आहे बघा, कशा प्रकारे बघू शकता. तो विथड्रॉ मारत असतो बघा की स्वतःचं रक्षण करण्यासाठी, लक्षात घ्या. त्याच्या चाव्यानं माणसाला काय सुद्धा होत नाही. आता आपण त्याला सुरक्षितपणे कशा पद्धतीने पकडले बघा. व्हिडिओ बघून कुणी सापाला पकडू नका, सर्वांना नम्रतेची विनंती आहे. कारण कसं असतं की साप विषारी आहे का बिनविषारी आहे हे लोकांना माहीत नसतं आणि व्हिडिओ बघून पकडायला जातात. प्रशिक्षण नसतं, काय नसतं. पकडायला गेल्यानंतर जर अचानक समजा विषारी सापाचा जर चावा झाला तर बऱ्यापैकी जेवाला धोका होतो. त्यामुळं कोणीही व्हिडिओ बघून कोणीही सापाला पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही बघा. अतिशय सुंदररित्या आपण त्याला पकडलेला आहे बघा. आपल्याला वल्लभभाऊ तळेकर यांनी कॉल केला बघा, त्यांचं मनापासून धन्यवाद. कारण त्यांनी या मुख्य प्राण्याला न मारता वाचवण्या
मध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे बघा त्यांचा आपल्या चॅनलतर्फे, म्हणजेच सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलतर्फे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आपण त्याला आता एका बरणीमध्ये पॅक करून सुरक्षित निसर्गात सोडून देण्याचं काम करूया. तर बघा आपण त्याला सुरक्षित पकडलेला आहे, तर तो अगदी सुरक्षितपणे बसलेला आहे. थोडाच वेळ द्यायला पाण्याच्या ठिकाणी आपण सोडून. मित्रांनो, आपण चिकेड क्लेबॅक स्नेक म्हणजेच दिवड जातीचा साप पकडला बघा. बघू शकताय कशा प्रकारे त्याची त्वचा वगैरे दिसते, चेक्स वगैरे तुम्हाला दिसत आहेत, टिपके बघा. हा साप थोडासा ऑरेंज आणि हिरवट असा कलरमध्ये आलेला आहे बघा. ब्लॅक वगैरे पण त्याच्यामध्ये स्पॉट्स दिसत आहेत आपल्याला. तर एक इंग्रजी नाव आहे चिकेड क्लेबॅक स्नेक, मराठीमध्ये दिवड, पान दिवड किंवा हिरोळासुद्धा बोललं जातं बघा. तर आता आपण त्याला सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतो आहे, जेणेकरून तो अगदी सुरक्षितपणे निसर्गामध्ये जाऊ शकेल. तर पाणी आजूबाजूला असल्यामुळं आपण त्याला पाण्याच्याच ठिकाणी सोडलेलं आहे. तो अगदी चपळपणे नैसर्गिक अधिवासामध्ये निघून गेलेला आहे. तर बघा मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका. साप आपल्या आजूबाजूला भरपूर असतात, परंतु आपल्याला दिसल्यानंतर त्याची भीती वाटते. परंतु बघा की तुम्हाला सापांचं नॉलेज वगैरे असेल, माहिती असेल, तर तुम्हाला सापांची भीती अजिबात वाटत नसते. म्हणून आपण सापांचं व्हिडिओ वगैरे तुम्हाला दाखवत असतो, जेणेकरून तुमची भीती नष्ट झाली तर सापांना तुम्ही मारणार नाही आणि सापांचं जतन होईल यासाठी. तर भेटूया नवीन व्हिडिओने नवीन सापासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.